प्रफुल्ल पटेलांची मैत्री हे भाजप सोबत आहे, ते कसे काय शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरणार मला माहिती नाही, मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदियात व्यक्त केले आहे। राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना हेक्टरी 15,000 रुपये बोनस जाहीर केले, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल्ल पटेलांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारवर गोंदियात ताशेरे ओढत भंडारा गोंदिया जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यामुळे आम्ही 1,000 रुपये क्विंटल बोनस द्या अशी मागणी केली होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी या सरकारची फसवणूक केली आहे, निश्चितच आम्ही या संदर्भात सरकारला निवेदन करणार, पण निवेदनाला मान्यता दिली नाही तर आम्ही देखील त्याच्या निषेधच नव्हे तर त्यांची जनजागृती करण्यासाठी जन आंदोलन करू असे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले होते। नागपूरच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्रीनी घोषणा केली की हेक्टरी 15,000 रुपये धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना ते बोनस स्वरूपात त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे आणि 2 हेक्टरी शेतकऱ्यांची मर्यादा आहे, म्हणजे 1 हेक्टरीच्या वरचा कासकार नसेल आणि बहुतेक कासकार गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये मी पाहतो की 1.5 हेक्टरीच्या वर जागा नसेल, बहुतेक 2 हेक्टरीचे कासकार आहे पण मोजके आहे, याचा अर्थ हे आहे की एक प्रकारे फसवणूक झाली आहे शेतकऱ्यांची, 1,000 रुपया त्यांना बोनस मिळावा ही आम्ही मागणी करत होतो, त्याच्या उलट हे तर म्हणजे जे आम्ही देत होतो तेही दिले नाही आणि एक प्रकारची म्हणजे मी म्हटलं फसवणूक झाली आहे शेतकऱ्यांची आणि ह्याच्यासाठी आम्ही निश्चित आमच्या वतीनं निवेदन करणार, पण निवेदनचा जर मान्यता त्यांनी नाही दिली तर आमच्याकडून आम्ही त्याची निश्चित म्हणजे निषेधच नव्हे पण आम्ही जन आंदोलनसुद्धा आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम करणार। या संदर्भात शेतकरी नेते नाना पटोले यांना विचारणा केली असता सरकारने हेक्टरी 15,000 रुपये म्हणजे क्विंटली 350 रुपये बोनस देऊन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये भांडण लावण्याचं काम राज्य सरकारने केला, त्यामुळे प्रफुल्ल पटेलांची मैत्री हे भाजप सोबत आहे, ते कसे काय शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून जनआंदोलन करणार मला माहिती नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरू असे नाना पटोले म्हणाले। ते गोंदियात उतरत आहे, त्यांची तर मैत्री आता बीजेपी सोबत आहे, आता ते किती उतरणार मला माहिती नाही, पण काँग्रेस ही शेतकऱ्यांच्या सोबत आहे आणि शेतकऱ्यांची जी आकड्याची धुडफेक करून शेतकऱ्यांना जे भारतीय जनता पार्टी फसवलेलं आहे त्याला आम्ही काँग्रेसच्या वतीनं प्रतिकार करू, विधानसभेत आम्ही त्याचा प्रतिकार केला, आता रस्त्यावर पण करू, त्यामुळे येत्या काळातच कळेल की प्रफुल्ल पटेल शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरतात की नाना पटोले, आता याची उत्सुकता गोंदिया भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली आहे। हरीश मोटघरे, जीबी न्यूज, गोंदिया।